न्यूज 18 लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि इथून पुढचा अर्धा तास सर्व महत्त्वाच्या बातम्या सविस्तर. सुरुवातीला बातमी आहे जिओच्या संदर्भातली. रिलायन्स कंपनी कर्जमुक्त झाली आहे अशी महत्त्वपूर्ण घोषणा रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केली. एवढंच नाही तर 5G डिजिटल क्रांती लवकरच जिओच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात आणली जाणार आहे. भारताच्या डिजिटल क्रांतीच्या दिशेनं हे खूप मोठं पाऊल मानलं जात आहे. 5G, जिओ ग्लास, जिओ TV आणि जिओ मार्ट या माध्यमातून आजच्या AGM मधले हे सगळ्यात महत्त्वाचे असे मुद्दे होते. देश 5G डिजिटल क्रांतीच्या रिलायन्सची AGM अर्थात वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे औद्योगिक आणि डिजिटल क्षेत्रातला मोठा धमाका. रिलायन्सच्या 43व्या AGM मध्ये देशी बनावटीची 5G सेवा पुढच्या वर्षी सुरू करण्याचा प्लान मुकेश अंबानी यांनी जाहीर केला. जिओच्या ग्राहकांना पहिली मेड इन इंडिया 5G सेवा पुढच्या वर्षी मिळण्याची शक्यता आहे. आत्मनिर्भर भारताच्या निर्धारात 5G प्लॅन मोठी जबाबदारी उचलेल असंही अंबानी यांनी स्पष्ट केलं. 5G टुडे फ्रेंड्स, आय हॅव ग्रेट प्राईड इन अनाउन्सिंग that Jio has designed and developed a complete 5G solution from scratch. This will enable us to launch a world-class 5G service in India using 100% homegrown technology and solution. This made in India 5G solution will be ready for trials as soon as 5G spectrum is available and can be ready for field deployment next year. And because of Jio's converged all IP network architecture, we can easily upgrade our 4G network to 5G. जिओ मध्ये जगभरातल्या कंपन्यांची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू आहे. गुगल जिओ मध्ये 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. JPL मध्ये फेसबुक, इंटेल, कॉलकॉम आणि गुगल असे 4 मोठे भागीदार असतील. 4 मोठ्या भागीदारांखेरीज एकूण 14 गुंतवणूकदार जिओ मध्ये असणार आहेत. त्यातले 6 तंत्रज्ञान आणि वित्तीय क्षेत्रातले गुंतवणूकदार आहेत. तर जिओनं 1,52,056 कोटींचा निधी उभा केलाय. जिओची मार्केट कॅप आता $150 billion वर पोहोचली आहे. रिलायन्सनं आतापर्यंत 2,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची निर्यात केली आहे. तसंच रिलायन्सनं देशातील सर्वाधिक अशा 70,000 कोटींच्या GST भरणा केलाय. वी बिलीव वी कॅन डिझाईन अन एंट्री लेवल 4G और इवन अ 5G स्मार्टफोन फॉर अ फ्रॅक्शन ऑफ इट्स करंट कॉस्ट. बट टू पॉवर सच अ व्हॅल्यू इंजिनियर्ड स्मार्टफोन वी ऑल्सो नीड अन इक्वली व्हॅल्यू इंजिनियर्ड स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टम. And such an operating system must be designed with India in mind. Google and Jio are partnering to build an Android-based smartphone operating system. Through this partnership, we are confident that we can accelerate the national mission of putting a smart device in the hands of every Indian. And now I want to share with you a message from the CEO of Facebook, Mark Zuckerberg. Hey everyone. Mark Zuckerberg. We're also committing to work together. Sundar Pichai yancha sandesh AGM madhe dakhavnyat ala. For all the work you do to give millions of Indians the power to shape their destiny. Deshasah jagatcha lakshya ya AGM kade lagla hota ani AGM na saglyanchyas apeksha purna kelyat asas mahabala gel. अरुंधती रानडे जोशी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. माफ करा पण जिओ TV या सगळ्यामधली खूप मोठी गोष्ट असणार आहे. आणि या जिओ TV मध्ये तुम्हाला काय काय मिळू शकतं यावरही एक धावती नजर टाकू. बारा मोठ्या
OTT कंपन्यांचे कंटेंट यावर असणार आहेत. यामध्ये नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, डिझनी, हॉटस्टार, फूड आणि सोनी लाईव्ह यांचाही समावेश असेल. एवढंच नाही तर या जिओ TVवर ज्यात 5G असेल, Z5, जिओ सिनेमा, जिओच्या सोबतच YouTube सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे जिओ सिनेमा आणि YouTube सुद्धा यावर उपलब्ध असेल. आणि आता बोलूयात पुढच्या बातमीकडे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्क आणि सॅनिटायझरची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि अनेक ठिकाणी यावर दरांचं कोणतंही नियंत्रण नाही आणि ते 25.25 विकले जातात. हे लक्षात घेताच राज्य सरकारनं आता मास्क आणि सॅनिटायझरच्या दरनिश्चितीचा निर्णय घेतला आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा समावेश जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत करण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करण्यात येणार असल्याचंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. राज्यातील सामान्य नागरिकांना स्वस्त दरामध्ये मास्क आणि सॅनिटायझर मिळालं पाहिजे, त्यामुळे त्याच्या किमती नियंत्रणात आणण्याबद्दल सह्याद्री अतिथीगृह इथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे हे देखील उपस्थित होते. आणि आता मुंबईतून कोकणामध्ये गणपतीसाठी जाणाऱ्या तमाम कोकणवासियांसाठी एक महत्त्वाची बातमी, कारण तुम्ही मुंबईतून जर का कोकणात दाखल झालात तर तुमचा क्वारंटाईन पिरियड नेमका तुम्ही किती दिवस क्वारंटाईन असलं पाहिजे या संदर्भात लवकरच निर्णय होणार आहे. सर्वच गणेश भक्तांना जे जे कोकणात जातील आपापल्या घरी किंवा गावी त्यांना क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. मात्र याचा कालावधी 7 दिवसांचा असावा यासाठी राज्य सरकार ICMR परवानगी घेणार आहे. चाकरमान्यांच्या येण्या जाण्यासाठी जादा भाडं न आकारता पूर्वीच्याच तिकीट दरात ST बस सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. कोकणात जाणाऱ्यांसाठी ई पास आवश्यक आहे आणि ई पास देण्याचे अधिकार पोलीस मुख्यालयाच्या ऐवजी स्थानिक पोलीस स्थानकांना देण्यात आले आहे. यासंदर्भातला औपचारिक निर्णय लवकरच होईल. सर्व नियोजनाच्याबद्दल परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत एक बैठक झाली आणि यानंतर मुख्यमंत्र्यांच्याकडून जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात याबद्दलची औपचारिक घोषणा होणार आहे. आणि मला देखील सगळ्या चाकरमानांना एक विनंती करायची की ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये काही निर्णय घेतले गेलेले आहेत तर ते निर्णय हे त्यांच्या देखील हिताचे आहेत, ग्रामस्थांच्या देखील हिताचे आहेत. शासन जो काय निर्णय देईल, मुख्यमंत्री महोदय जे काही निर्णय देतील त्यांचं पालन त्यांनी प्रामाणिकपणे करावं, हीच मंत्री म्हणून माझी त्यांना विनंती आहे. या कोरोनाच्या सगळ्या प्रादुर्भावाच्या काळात मोठ्या प्रमाणात लॉकडाऊन आहे आणि अनेक गोष्टी ऑनलाईन तुम्ही मागवू शकता आणि आता येत्या ईदच्या पार्श्वभूमीवर बकऱ्यांची विक्रीसुद्धा ऑनलाईनच सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे. यंदाच्या बकरी ईदवर कोरोनाचं मोठं सावट आहे, त्यामुळे लवकरच ऑनलाईन बकरे खरेदी विक्रीला सुरुवात होईल. ईद साजरी करण्याच्या गाईडलाईनसुद्धा लवकरच राज्य सरकारच्या वतीनं जारी करण्यात येतील. तसंच कुर्बानीसाठी गर्दी करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आल्याचं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलंय. मुंबईमध्ये जवळपास 1.5 लाख बकरे दरवर्षी येत असतात, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात कुर्बानी होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र कुर्बानी काही ठिकाणी होईल एवढं मात्र निश्चित असंही त्यांनी म्हटलंय. वो ऑनलाइन से मंगाने के बारे में विचार हो रहा है कि बकरे जो है वो ऑनलाइन से मंगाया जाएगा और ऑनलाइन में डिलीवरी होगी और कहीं एक ऐसी जगह देख के जहाँ पे कंटेनमेंट जोन नहीं हो, बड़ी जगह हो, वहाँ पे कुर्बानी की जाएगी और बाकी की बातें जो भी होगी वो गाइडलाइंस बनने के बाद में कल आपके सामने वो आएगी. आणि आता महत्त्वाची बातमी आहे ती 12वीच्या निकाला संदर्भातली. अखेर 12वीचे निकाल जाहीर होणार आहेत उद्याला दुपारी 1 च्या नंतर. ऑनलाईन पद्धतीने 12वीच्या परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी आपापल्या परीक्षेचा निकाल पाहू शकणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे विषय निहाय मिळालेले गुण हे बोर्डाच्या वेबसाईटवरून तुम्हाला पाहता येतील. तसंच त्याची प्रिंटआउटसुद्धा तुम्हाला घेता येणार आहे. यासोबतच कनिष्ठ महाविद्यालयांचा एकत्रित निकालसुद्धा या ठिकाणी उपस्थित असेल. त्यामुळे कोरोनामुळे राज्यभरातले रखडलेले 12वीचे निकाल उद्याला जाहीर होणार आहेत.
फेब्रुवारी मार्च 2020 उच्च माध्यमिक शालेय परीक्षा म्हणजे 12वीचा निकाल 16 जुलै 2020 दुपारी 1 वाजता लागणार आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना शुभेच्छा देऊ इच्छिते की वर्षभर आपण जो अभ्यास केला, जी मेहनत केली, त्याचं अवलोकन होणार आहे. महाराष्ट्राचा नावलौकिक जगपातळीवर गाजवावा व भारताचे सुधारण व सुदृढ नागरिक व्हा, ही शुभेच्छा मी आपल्या सगळ्यांना देते. धन्यवाद. तेव्हा 12वीच्या तमाम विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि खात्री आहे की तुम्ही निश्चित उत्तीर्ण व्हाल. वळूयात पुढच्या बातमीकडे. दिवसभरातली आणखीन एक अतिशय महत्त्वाची बातमी, ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये आता 27 तारखेपासून मराठा आरक्षणाच्या संदर्भात नियमित आणि दररोज अशा स्वरूपाची सुनावणी होणार आहे. आज न्यायालयात जी सुनावणी झाली त्यामध्ये 27 जुलैपासून दररोज सुनावणी करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. आज एकूण 4थी सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टानं तूर्तास कोणताही अंतरिम आदेश किंवा वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिलेली नाही, त्यामुळे मराठा समाज आणि सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. 27, 28 आणि 29 अशी 3 दिवस सुनावणी होईल. महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा समाजाला शिक्षणात 12% तर सरकारी नोकऱ्यांमध्ये 13% आरक्षण देण्यात आलं आहे. पण मराठा आरक्षणामुळे महाराष्ट्रातील आरक्षणाची टक्केवारी 50% जास्त होत असल्यानं हे आरक्षण रद्द करण्याची मागणी एका याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. काय नेमकं यातलं म्हणणं आहे ते पाहूयात. 27 जुलैपासून नियमित सुनावणी सुरू होईल सर्वोच्च न्यायालयामध्ये. 27, 28, 29 असे 3 दिवस याकरता निश्चित करण्यात आले. दोन्ही पक्षकारांना आपापली बाजू मांडण्यासाठी राखीव वेळ देण्यात आलेला आहे. 1.5 दिवस याचिकाकर्त्यांना आणि 1.5 दिवस प्रतिवादींना युक्तिवादासाठी वेळ देण्यात येईल. अवघ्या 3 दिवसात सर्वोच्च न्यायालय ही याचिका निकाली काढणार आहे असं आजच्या सुनावणीनंतर स्पष्ट झालंय. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तूर्तास वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयानं कोणतीही स्थगिती दिलेली नाही. यानंतर बातमी आहे नवी मुंबईतली. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नवनियुक्त आयुक्त, ज्यांची आजच काल नियुक्ती जाहीर झाली, आज त्यांनी पदभार स्वीकारला. अभिजित बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. यावेळेला त्यांनी नवी मुंबई महापालिकेसमोरची आव्हानं आणि त्याच्या उपाययोजना या संदर्भात त्यांनी माहिती घेतली. नवी मुंबईचा मृत्यूदर कमी करणं हे प्रमुख आव्हान असून कोविड टेस्टिंगचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यात येईल आणि अँटीजन टेस्ट मोठ्या प्रमाणात सुरू करून त्यावर भर देण्यात येईल असंही आयुक्तांनी सांगितलं. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविडची परिस्थिती जर आपण आज पाहिली तर त्या दृष्टिकोनातून मी आढावा घेतलेला आहे आणि काही महानगरपालिकेच्या वतीने आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणावरती आवश्यक ती कार्यवाही केलेली आहे, आपण करतच आहोत. आजची परिस्थिती पाहता ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या सर्व फीडबॅक मी घेतलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून बेडची अवेलेबिलिटी असेल, ॲम्ब्युलन्सची अवेलेबिलिटी असेल किंवा टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर असेल, कारण टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर हा एक मुद्दा आहे की जो मोठ्या प्रमाणावरती आपल्याला त्याच्यामध्ये वाढ होणं आवश्यक आहे. कारण अर्ली डिटेक्शन जर झालं तर आपल्याला पेशंटला पुढं मॅनेज करणं, क्लिनिकली मॅनेज करणं आणि त्याची कंडिशन फार सिव्हिअर लेवलपर्यंत जाणं, अवॉइड करणं हे सोपं जाऊ शकेल. आणि आता वळूयात एका वादाच्या बातमीकडे. वाद आहे मराठी नाट्य परिषदेमधला. मराठी नाट्य निर्माता संघ यांच्यात सध्या वाद आहेत आणि ते विकोपाला गेले आहेत. कोरोनाच्या संदर्भात मदत निधी उभं करण्यावरून हे वाद सुरू झालेले आहेत आणि हे वाद आता थेट राजीनाम्यापर्यंत गेले. आज संघातर्फे एक पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्यात राजीनामा दिलेल्यांचा पळपुटे अशा प्रकारचा उल्लेख करण्यात आला. यामुळे कोरोना निधीवरून सुरू झालेला वाद हा आणखीन तापला आहे. आर्थिक संकटामुळे काही निधी हा मराठी नाट्य निर्माता संघातर्फे उभा करण्यात आला, मात्र निर्मितीच्या क्षेत्रात काही वर्ष सक्रिय नाहीत त्यांनाही निधी दिल्याबद्दल आक्षेप घेत नाट्यसंघाचे अध्यक्ष अजित भुरे यांच्यासह लता नार्वेकर, प्रशांत दामले, राकेश सारंग, सुनील बर्वे, महेश मांजरेकर अशा दिग्गजांनी मराठी नाट्य निर्माता संघाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाच राजीनामा देऊन टाकला आहे. आता 4 ऑगस्टला निर्माता संघाची सर्वसाधारण सभा आणि निवडणूक आहे. जे काही निधी वाटलेला आहे, जे काही आम्ही निर्मात्यांना अर्थसहाय्य वाटलेले आहे, जे गरजू निर्माते आहेत त्यांच्याकडनं आम्ही अर्ज मागवलेले आहेत आणि ते सगळे निधी जी वाटप झालेली आहे हे कायदेशीर झालेली आहे, कायद्याच्या चौकटीत बसून झालेली आहे आणि घटनात्मक झालेली आहे. ह्याच्यामध्ये कुठेही बेकायदेशीर घटना बाह्य निधी वाटप झालेला नाही आहे. ज्यांनी कोणी आरोप केलेला आहे त्यांनी ॲक्च्युली आम्हाला तो प्रश्न विचारला हवा होता. त्यांनी माध्यमाच्या ह्याने
माध्यमातून आम्हाला त्यांनी तो प्रश्न विचारला, ते फार चुकीचं आहे. त्यामुळे मराठी नाट्य संघ जो आहे, तर मराठी नाट्य निर्माता संघ, त्यातला हा वाद आता अपेक्षा करूयात की 4 तारखेला मिटेल. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर राजस्थानमधलं तापलेलं राजकारण आणि अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता महत्त्वाची राजकीय घडामोड राजस्थानमधून आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसच्या समोरचं संकट अद्यापही कमी होताना दिसत नाही. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत झालेल्या मतभेदानंतर पक्षापासून दूर गेलेले काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना काँग्रेसनं पुन्हा एकदा परत येण्याची विनंती केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन सचिन पायलट आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना परत येण्याचं आवाहन केलं. सचिन पायलट यांना पक्षानं त्यांच्या युवा काळात अनेक महत्त्वाच्या पदांवर संधी दिली होती आणि पुढे आणलं होतं, याकडेही सुरजेवाला यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ना काँग्रेस में और ना शायद भाजपा में ऐसा शायद ही कोई राजनीतिक व्यक्ति है जिसे उसके राजनीतिक दल ने इस प्रकार का प्रोत्साहन देकर आगे बढ़ाया हो. इन दिनों में भी, पिछले 5 दिनों में भी, श्रीमती सोनिया गांधी जी और श्री राहुल गांधी जी ने और कांग्रेस नेतृत्व ने सारे दरवाजे खोलकर उदार हृदय से कहा कि घर का व्यक्ति अगर घर से भूलकर बाहर चला जाए तो वो परिवार का सदस्य रहता है, आप वापिस आ जाइए. आणि आता बुलेटिनच्या शेवटी एक अतिशय महत्त्वाची बातमी, खूप दिलासा देणारी आपल्याला सगळ्यांना, ती म्हणजे कोरोनाबद्दलची लस. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केलं आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की देर इज अ गुड न्यूज अबाउट कोरोना वॅक्सिन. अर्थात कोरोनाच्या वॅक्सिनच्या संदर्भातली ही गोड बातमी, मात्र त्यांनी अर्धवटच दिलेली आहे. कोरोना लसीच्या संदर्भातली बातमी आहे असा त्याचा अर्थ आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भात मोठी घोषणा आपण लवकरच करू शकतो असंही म्हटलं आहे. अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या कंपन्या सध्या कोरोनाच्या संदर्भातली जी लस आहे ती विकसित करत असून यामध्ये आघाडीवर असलेल्या मॉडर्ना कंपनीची लस पहिल्या फेजमध्ये यशस्वी ठरली आहे. अमेरिकेला कोरोनाची लस सापडली का याबद्दल आता उत्सुकता वाढली आहे. रशियाच्या सेचेनोवा विद्यापीठानं बनवलेली लस मानवी परीक्षणामध्ये यशस्वी ठरलेली असताना जगासाठी ही आणखीन एक महत्त्वाची बातमी. कोरोना व्हायरसच्या विरोधात अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीनं विकसित केलेली ही लस पहिल्या टप्प्यात यशस्वी ठरली. 45 तंदुरुस्त स्वयंसेवकांवर या लसची चाचणी घेण्यात आली आणि ती यशस्वी झाली. आणि भारतातसुद्धा पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या आपल्या सिरमच्या सोबतच आणखीनही एक कंपनी आहे की ज्यांची लस ही अंतिम टप्प्यात आहे. कदाचित पुढच्या काही काळात त्या संदर्भातली गोड बातमी येऊ शकते. आपण अपेक्षा करूयात की अशी लस लवकर येईल आणि हे संकट लवकर दूर होईल. तोपर्यंत घरी थांबा, स्वतःची काळजी घ्या, मास्क लावा, हात वारंवार धुवा, गरम पाणी प्या. आज या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमत.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक आणि ट्विटरवर फॉलो करा.